हाय फ्रेंड्स, ईयू क्रिएटर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता सहावी विषय गणित आणि दिवस दुसरा अभ्यासणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका। आजचा घटक आहे बेरीज व वजाबाकी। आता थोडं आपण समजून घेऊया। या ठिकाणी बेरीज करून दिली आहे, बेरीज तुम्हाला दिसत आहे, ती व्यवस्थित समजून घ्या। 8 अधिक 8 16, आजचा गेला 1 1, आणि हे 5 6 आणि 5 11 11चा 1, आजचा गेला 1 1 आणि 3 4 4 आणि 3 7, या ठिकाणी लिहिले आहेत। 5 आणि 2 7, 0 अधिक 1 1 4 अधिक 7 11 11चा 1, आजचा गेला 1 1 अधिक 1 2 2 अधिक 2 4। सो या प्रकारे ही बेरीज केलेली आहे। नंतर वजाबाकी, 7 आणि 6 गेले 0, 7 आणि 7 गेले 0, 5 आणि 2 गेले 3, तर 1 आणि 8 जात नाही, म्हणजेच काय केलं आहे, एकट करून इथला B2 आपण इथे 1 घेतला, या ठिकाणी किती 1 11 झाले, 11 आणि 8 गेले 3, पुन्हा ह्या 1 मधून 9 जात नाही, मग याला कट केला, हे 7 किती राहिले, या ठिकाणी 6 राहिले, आणि या 1 11 झाले, 11 आणि 9 गेले 2, आणि 7 आणि 5 गेले 1, आणि 7 आणि 4 गेले 2, या प्रकारे वजाबाकी आहे। आता आणखी आपण बेरजेची उदाहरणे बघूया आणि सोडवूया। इथे पहिलं, यामध्ये काय दिलं आहे, 1,26,598, पुढे किती 12,278, यांची काय करायची आहे, बेरीज करायची। बेरीज सर्वांना येत असेल, बघा 8 अधिक 8 किती आले, 16 16 6, आजचा गेला 1 9 आणि 1 10 10 आणि 7 17 7, पुन्हा आजचा गेला 1 1 आणि 5 6 6 आणि 2 8, 6 आणि 2 8च आहेत, 2 आणि 1 3, आणि हे 1,38,876 रुपये, कळले, ओके। नेक्स्ट, या ठिकाणी आणखी एक बेरीज आहे, बघूया आपण बेरीज करून किती आहे या ठिकाणी। बघू संख्या 2,12,538 अधिक 8,27,467 यांची बेरीज करूया। 2,12,538 अधिक 8,27,467 बेरीज करा। 8 अधिक 6 किती होतात, 15, आजचा गेला 1 1 आणि 3 4 4 आणि 6 10 10 0, आजचा गेला 1 1 आणि 5 6 6 आणि 4 10 10 0, आजचा गेला 1, पुन्हा 1 आणि 2 3 3 अधिक 7 10 10 0, आजचा गेला 1 1 अधिक 1 2 2 आणि 2 4, आणि हे 2 आणि हे 8 किती होणार, 10। सो या प्रकारे हे उत्तर आहे, कळले। नेक्स्ट, तिसरं, सामाजिक वनीकरणाअंतर्गत सन 2021 बुलढाणा जिल्ह्यात 13,28,782 एवढी झाडे लावली, किती आहेत बघा, 13,28,782। त्यानंतर सन 2021-22 किती झाडे लावली, 9,75,471। तर 2 वर्षात किती झाडे लावली, म्हणजेच काय करणार, बेरीज करावं लागेल, एकूण संख्या काढायची आहे, 9,75,471 यांची बेरीज करूया। 2 आणि 1 3, 7 आणि 8 15 15 5, आजचा गेला 1 1 अधिक 7 8 8 4 12, आजचा गेला 1 1 आणि 8 9 9 आणि 5 14 4, आजचा गेला 1 1 आणि 2 3 3 आणि 7 10 10 0, आजचा गेला 1,
नहीं, 1 अधिक 3 4 4 9 13 13 चे 3 आजच्या गेला 1 1 अधिक 1 2 हे झालं उत्तर, म्हणजे की 23,04,253 झाडे लावली गेली. ओके, नेक्स्ट. दुसरं, गाव विकास आराखडा अंतर्गत काय सांगितलं आहे, एका गावाला रस्ता सुधार निधीतून 17,87,564 रुपये व नळ योजनेसाठी 12,57,531 रुपये प्राप्त झाले, तर गावाला एकूण किती निधी प्राप्त झाला? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी सुद्धा बेरीज करावं लागेल, 17,87,564 + 12,57,531 बेरीज तुम्हाला करायची आहे. किती बेरीज येईल? 5,905,403 कसं आलं समजून घ्या. 30,45,945 एवढा निधी मिळाला. ओके, नेक्स्ट सोडवा. आता ही वजाबाकीची उदाहरणे आहेत. त्यातील पहिलं, 34,95,322 वजा 28,87,675 वजा बाकी करायचे. मित्रांनो, कोणती संख्या आहे? 34,95,322 वजा 28,87,675 किती येणार? 2 × 2 = 5 जात नाही, म्हणजे हा कर्जा इथे किती 1 राहिले, इथे किती 12, 12 × 5 गेले किती उरले? 12 × 5 = 7. आता 1 × 2 = 7 जात नाही, मग हे 3 या ठिकाणी 2 राहिले, हे किती आले? 11 × 7 गेले 4. पुन्हा 2 × 2 = 6 जात नाही, या ठिकाणी किती राहिले? 4 घ्या, हे 2 किती आले? 12 झाले, 12 × 2 = 6 राहिले. पुन्हा 4 × 2 = 7 जाणार, हे कट करा, या ठिकाणी 8, हे 14 झाले, 14 × 2 = 7 8 × 8 किती आले? 0. 4 × 8 जात नाही, हे 2 कट राहिले, इथे किती 14 झाले, 14 × 8 = 6 म्हणजे ही वजाबाकी आहे. याचप्रकारे मित्रांनो, इतरही वजाबाकी, दुसरी वजाबाकी तुम्हाला करायची आहे. ओके, आणि हे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या उदाहरणामध्ये सुद्धा काय करायचं आहे, वजाबाकीच करायची आहे. आणि वजाबाकी येऊन किती उत्तर येते हे तुम्ही पुन्हा बघे, मी समजावून सांगतो. किती नफा झाला, तर इलेक्ट्रॉनिक व्यवसाय त्याला कापड व्यवसायापेक्षा किती अधिक नफा झाला, म्हणजेच ह्या 9,52,523 वजा एका व्यापाराला एका वर्षात कापड व्यवसायात 9,52,523 नफा झाला व इलेक्ट्रॉनिक व्यवसायात 12,98,784 नफा झाला, तर इलेक्ट्रॉनिक व्यवसायात त्याला कापड व्यवसायापेक्षा किती अधिक नफा झाला, म्हणजे या किमतीतून ही किंमत काय करायची आहे, वजा करायची आहे. त्यानंतर दुसरं, चौथं, एका मॉलच्या त्रैमासिक खर्च 70,92,800 त्यातील पुरुष कामगारांचा खर्च 22,85,290 व स्त्री कामगारांचा खर्च 27,56,358 आहे व बाकी इतर खर्च आहे, तर त्या मॉलचा इतर खर्चाची काय करायची रक्कम काढायची आहे. पहिल्यांदा ह्या दोघांची बेरीज करा. ओके, आणि ही बेरीज केल्यानंतर ती बेरीज 70 काय करायची, या किमती 70,92,800 काय करायचे, वजा तुम्हाला करायचे. ह्या दोघांची काय करणार आपण, पहिली बेरीज, जी बेरीज येईल म्हणजे किती आहे या ठिकाणी, 22,85,290 + 27,56,358 यांची बेरीज केली तर उत्तर येईल तुमचं 50,41,000
618. तर ही किंमत कोणत्या किमतीतून वजा करायची आहे? तर 70,92,800 वजा काय करायचे? 5,41,618 ही वजा करायची, म्हणजे तुमचं उत्तर येईल त्या ठिकाणी येईल 20,51,182, या ठिकाणी 1 आहे. ओके, हे तुमचं उत्तर येईल. कळले? ओके, नेक्स्ट. आणि या ठिकाणी आणखी सुद्धा तुम्हाला सराव करण्यासाठी उदाहरणं दिली आहेत, त्यांचासुद्धा तुम्ही सराव करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.